75वें अमृत महोत्सव के उपलक्ष में सकरदरा चौक में राष्ट्र निर्माण समिति द्वारा आयोजित अखंड भारत संकल्प दिन के अवसर पर सामूहिक वंदे मातरम कार्यक्रम लिया गया। इस मौके पर सैकड़ों स्कूली विद्यार्थी और शहर के नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। आइए देखते हैं। देश को आज़ादी मिले इस वर्ष 75 साल पूरे हो चुके हैं। इसी बात को ध्यान में रखते हुए 75वां अमृत महोत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी क्रम में सकरधरा चौक में 75वें अमृत महोत्सव के उपलक्ष्य में राष्ट्र निर्माण समिति नागपुर द्वारा अखंड भारत संकल्प दिन मनाया गया। इस मौके पर सामूहिक वंदे मातरम कार्यक्रम किया गया। आयोजित इस कार्यक्रम में स्कूली विद्यार्थी और नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। मंच पर विराजमान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों देश की सेवा करने वाले जवानों का, अफसरों का ट्रॉफी और फूलों का गुलदस्ता देकर सम्मान किया गया। इस मौके पर मोहन मते, चंद्रशेखर बावनकुले आदियों ने अपने भाषण में जानकारी दी। विशेष रूपाने आजच्या दिवशी आपल्या भारताची फाळणी झाली आणि जो एक देश होता तो भारत आणि पाकिस्तान असा दोन देशांमध्ये विभाजित झाला। एकीकडे आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद आहे आणि दुसरीकडे आपला देश खंडित झाला याचा दुःख आहे, असा मिश्रित दिवस म्हणजे आजचा दिवस। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या 75 वर्षाच्या इतिहासाचं पुन्हा एकदा चिंतन करून भविष्यातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प आपल्याला सगळ्यांना करायचा। 47 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य काही सहज मिळालं नाही। स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपलं सर्वस्व बलिदान केलं, या देशाकरता आपले प्राण दिले। त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं। कुठलाही इतिहास हा कुठल्याही रुडावर टेकून अत्तराच्या सुगंधात केला जात नाही, तर इतिहास हा रक्ताच्या थारोळ्यात घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबाने लिहिला जातो। या देशाचा इतिहास ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या सगळ्यांना आज आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं पाहिजे। हा कुठलाही शासकीय कार्यक्रम झाला नाही, जनतेने आता हा कार्यक्रम स्वीकारला आणि 75वा अमृत महोत्सवी महोत्सवामध्ये होण्यामध्ये आपण प्रचंड आपण सर्व सहभागी झालो आहे। मी या ठिकाणी माननीय आपले नेते माननीय नितीनजी यांचं देशभर जे आज काम चालू आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण देश महाराष्ट्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नितीनजीच्या नेतृत्वामध्ये आज देश आणि महाराष्ट्र प्रगती करत आहे। मला अभिमान आहे आपल्या सर्व या कामाचा की खऱ्या अर्थाने नितीनजींनी ज्या पद्धतीने या विदर्भामध्ये देशामध्ये आपला या स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सवामध्ये सहभाग केला आणि खऱ्या अर्थाने काल सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नितीनजींच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली काल शताब्दी चौकापर्यंत मोठी रॅली झाली। मी या ठिकाणी जास्त वेळ येणार नाही कारण अधिक वेळ झालाय। मी एवढंच सांगेन की उद्या आता 15 ऑगस्ट आपला देशाचा स्वातंत्र्याचा सर्वात मोठा दिवस आहे। आपण सर्वांनी या आपण सर्वांनी प्रत्येक घरी म्हणजे आपल्या त्या घरी झेंडा लावायचाच आहे, सेल्फी काढायचीचा आहे, राष्ट्रगान तर करायचाच आहे, पण आजूबाजूच्या घरी 50 घरी जाऊन त्या घरबालकासोबत सेल्फी काढून प्रत्येकाने या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने संपूर्ण आपला परिसर जेवढा आहे आपल्या आजूबाजूचा सर्वांकडे झेंडा लागला पाहिजे, तिरंगा झेंडा लागला पाहिजे, त्यासोबत सेल्फी काढली पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो। आपण सर्व माननीय मोदीजी माननीय नितीनजींच्या या जे आव्हान आहे याला साथ देण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
अखंड भारत दिनाच्या कार्यक्रमात साजरा होत असतो. यावर्षी देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा इथे उपस्थित मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आयोजकाने या कार्यक्रमाला या पद्धतीनं राबवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आता दुर्गे सरांनी सांगितलं की ही परंपरा अखंड चालू ठेवण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अखंड भारताचं महत्व सांगण्याच्या संदर्भात हा उपक्रम हा राबवलेला आहे. भारत माता की जय से और वंदे मातरम की गूंज से पूरा सक्करधरा परिसर सराबोर हो उठा था. हर किसी के चेहरे पर मुस्कान साफ तौर पर दिखाई दे रही थी. सक्करधरा चौक से कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ संजय मीरे, बीसी न्यूज़, नागपुर.